दौलामेटी ग्राम पंचायत के वार्ड क्रमांक 1 के गरीब लोगों को अनाज का वितरण किया गया। लॉकडाउन से गरीबों को खाना नसीब नहीं हो रहा है, लेकिन इन गरीब परिवारों के लिए नागपुर के धानगवली नगर शरद उत्सव मंडल द्वारा संचालित अद्वैत सामाजिक संस्था के कार्यकर्ता गरीबों को मदद करने के लिए आगे आ रहे हैं। दवलामेटी ग्राम पंचायत के वार्ड क्रमांक 1 गणेश नगर के 25 परिवारों को चावल आटा दाल तेल का वितरण कर उनके घर का चूल्हा जलाने में अद्वैत सामाजिक संस्था अहम भूमिका निभा रही है। लॉकडाउन के कारण गरीब लोगों का रोजगार डूब गया है, खाने के लाले पड़े हैं। ऐसे में ग्राम पंचायत उप सरपंच गजानन रामेकर, सदस्य नितिन अड़सड़, मैडम डॉली विश्वास, अद्वैत सामाजिक संस्था के अध्यक्ष शुभम जगताप ने गणेश नगर के विविध क्षेत्र में अन्न धान्य बांटने का अभियान चलाया है। 2-2 किलो के चावल आटा, 500 ग्राम दाल, 1 किलो तेल की किट बनाकर 25 घर तक पहुंचाया गया है। उनके घरों का चूल्हा जलने से गरीब लोग काफी खुश हैं। यह कार्य निरंतर चलते रहने की जानकारी संस्था के अध्यक्ष ने दी। इस आपदा पर मदद करना पुण्य का काम है, इस कार्य की क्षेत्र में सराहना की जा रही है। इस आदर्श को साथ लेकर बाकी संस्था व अन्य लोगों ने भी यह सामाजिक कार्य करने की आवश्यकता है। लॉकडाउन 14 अप्रैल तक बताया गया है। इन दिनों सभी को घर में रहने के आदेश दिए गए हैं, लेकिन गरीबों को घर में खाना नहीं मिला तो वह घर के बाहर जाएंगे ही। इन्हें रोकने के लिए यह कदम उठाकर देश हित में काम करने का आह्वान उप सरपंच गजानन रामेकर ने किया है। इस मुहिम में सदस्य रश्मि पाटिल, खुशबू शरण, आंगनवाड़ी सेविका शुभांगी सोन कुशरे मुख्य रूप से उपस्थित थे। आम्ही मागील 2 ते 3 वर्षांपासून बेसिकली 3 गोष्टींसाठी काम करतो, क्लॉथ, फूड आणि शेल्टर, ज्या बेसिक गोष्टी आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा, याच्यासाठी आम्ही नेहमी कार्यक्रम घेत असतो। आमच्या जुलै महिन्यामध्ये 1 ते 15 तारखेपर्यंत दरवर्षी गरिबांसाठी यूज केलेले क्लॉथ डोनेशन ड्राईव्ह असतो ऑल ओवर नागपूरमध्ये। ते आम्ही यूज केलेले क्लॉथ धुवून आणि प्रेस करून ते कलेक्ट करतो ऑल ओवर नागपूर, आणि ते जे फ्लड एरिया जे असतात किंवा जिथे काही गरज असते, भामरागड झालं, काही गडचिरोलीचे तालुका आहे जिथे आजपर्यंत असे काही गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत, त्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो नेहमी। तर त्याचनुसार आता यावर्षीसुद्धा आपल्या इथे एकदम महामारी आली आहे कोरोनामुळे, त्यामुळे एक नैसर्गिक आपत्ती आल्यासारखी झालेली आहे। तर या ठिकाणी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक शहरात जाऊन आणि तिथे जेवढ्या ज्या लोकांना गरज आहे, आम्ही कोणत्याही आधार कार्ड आणि राशन कार्ड असलेल्या लोकांना मदत करत नाही। ज्या लोकांना खरंच गरज आहे, मजूर लोक आहेत, त्यांना ज्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत तिथे, त्यांना आम्ही मदत करत असतो। रोज आमचा 50 लोकांचा टार्गेट आहे। 50 फॅमिलीला आम्ही कमीत कमी 3 ते 4 दिवस पुरेल एवढं अन्न देतो। त्यामध्ये कणिक झालं, तांदूळ झाले, मिरचीचं पॅकेट झालं, हळदीचं पॅकेट झालं, तेल झालं, अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आम्ही त्यांना पोहोचवत असतो। काही काही ठिकाणी आम्ही औषधीसुद्धा पोहोचवण्याचं काम करतो आहे। ज्या ठिकाणी ओल्ड एज होम्स आहे, जिथे आता औषध पोहोचण्याचे काही राहिलेलं नाही आहे, पैसे राहिलेले नाहीत, तर त्या ठिकाणी आम्ही औषध पण पोहोचवत आहे। या प्रकारे आमची संस्था आजपर्यंत माझ्या संस्थेमध्ये 300 ते 400 मेंबर काम करतात आहे पूर्ण नागपूर शहरामधले। त्यामध्ये पॅरेंटल बॉडीसुद्धा आहे, यंग बॉडीसुद्धा आहे आणि काही आमचे मार्गदर्शक पण आहेत। अवैध सामाजिक संस्था या माध्यमातून आम्हाला दवलामेटी येथे, गणेश नगर येथे जी मजुराची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये ह्या अवैधच्या माध्यमातून मला 25 लोकांकरिता अन्नधान्याचं त्यांनी आज वाटप केलेलं आहे। मी मनापूर्वक त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या दवलामेटीच्या वतीने त्यांचा आभार मानतो। ज्याप्रमाणे यांनी आज 25 लोकांची मदत केलेली आहे, मला गणेश नगर येथे आणि 8 मैल दौलामिठी ग्रामपंचायतमध्ये बरेच असे गरीब आहे की ते रोज आपलं कमवतात आणि आपलं पोट भरतात, त्यांनासुद्धा भविष्यात त्यांनी मदत करावी आणि मी मनापासून त्यांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। INBCN के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।